मित्रांनो, मानवी इतिहासातील एक अत्यंत वाईट घटना म्हणजे 6 ऑगस्ट 1945 या दिवशी अमेरिकेने जपानमधल्या हिरोशिमा या शहरावर टाकलेला अणुबॉम्ब होय. त्यात लाखो नागरिकांचा मृत्यू झाला. जपान तर यामुळे बेचिराग झालाच, पण सारं जग भीतीने थरथरलं. आणि त्यानंतर 3 दिवसांनी म्हणजे 9 ऑगस्ट रोजी जपानमधल्या नागासाकी शहरावरही अमेरिकेने अणुबॉम्ब टाकला आणि तिथे मोठ्या प्रमाणावर जीवितहानी झाली. आणि या धोकं अणुबॉम्बमुळे होत असलेल्या किरणोत्सर्गाचे रेडिएशनचे दुष्परिणाम पुढच्या अनेक कित्येक पिढ्यांना भोगावे लागले. आज या अत्यंत दुर्दैवी घटनेला 78 वर्षांपेक्षा जास्त वर्ष झाली असली तरी त्याच्या वाईट स्मृती कधीच या मानवी इतिहासातून पुसल्या जाणार नाहीयेत. August 1945 इथे पहाट सकाळी 8:15 सुमारास अमेरिकेच्या ॲनलॉगे या KB-29 बॉम्बरच्या माध्यमातून जपानमधल्या हिरोशिमा या शहरावर लिटल बॉय नावाचा अणुबॉम्ब टाकला. त्यातून 20,000 टनांहून अधिक TNT एवढी प्रचंड ऊर्जा उत्सर्जित झाली. त्यावेळी त्या शहरातले अनेक लोक आपल्या दैनंदिन कामावर जात होतं, मुलेही शाळेत जात होती. आणि शहराच्या मध्यवर्ती टाकलेल्या या बॉम्बने काही मिनिटातच 80,000 जणांचा जीव घेतला आणि त्यापेक्षा जास्त व्यक्ती या जखमी झाल्या. अशा पद्धतीने हिरोशिमा आणि नागासाकी या शहरांवर टाकली, त्यानंतर अनेक मृत्यू मांडली जात आहे. दुसऱ्या महायुद्धात जपान शरणागती पत्करत नव्हतं, म्हणून हे युद्ध संपवण्यासाठी तसंच जपानने अमेरिकेच्या पर्ल हार्बर बंदरावर केलेला हल्ला या सगळ्याचा परिणाम म्हणून हे दोघं हल्ले केले गेले असं म्हटलं जातं. तर मित्रांनो, अत्यंत घातक अशा ह्या अणुबॉम्बचा वापर हा मानवी इतिहासात पहिल्यांदाच झाला आणि त्याच्या मानवी जीवनावर होणारे परिणाम किती दुर्गामी आहेत हे आजही आपण अनुभवतो आहोत. अत्यंत कमी काळात एक हस्त बोलतं शहर बेचिराग झालं. अनेक निष्पाप जीव या युद्धात मारले गेले, ज्यांचा या युद्धाशी प्रत्यक्ष काही संबंध नव्हता असे सामान्य नागरिक देखील या युद्धात अनेक पटीने मृत्युमुखी पडले. आणि एका क्षणात त्या शहराचं अस्तित्व जणू नाहीसं झालं. आणि हा लिटल बॉय नावाचा अणुबॉम्ब याने खूपच मोठ्या प्रमाणावर त्या ठिकाणी घडलं. 6 ऑगस्टच्या सकाळी एनोला KB-29 या बॉम्बरने लिटल बॉय हा युरेनियम गन टाईपचा बॉम्ब त्या शहरावर टाकला आणि या शहराचा 5 मैल एवढा परिघ नष्ट झाला. आज पुन्हा जपानने या युद्धातून एक नवी उभारी घेतलेली आहे. फिनिक्स पक्षाप्रमाणे जपान पुन्हा एकदा उभा झालेला आहे. परंतु मित्रांनो, अणुबॉम्ब मानवी जातीला किती भयंकर आहे याचे दुष्परिणाम सगळ्यांनी अनुभवलेले आहेत.